नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉइंट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. एन टी पी सीच्या परीक्षा चालू आहेत, ग्रुप डी आता चालू होणारच आहे. ठीक आहे, सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला चालला असेल अशी आशा करतो. विज्ञानाची आपण सिरीज चालू केली होती, ज्यांनी लास्ट लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी जरूर ते लेक्चर्स जाऊन बघा. तुमच्यासाठी विज्ञानाचे लेक्चर्स घेऊन येतो आहे आम्ही. रेग्युलरली लेक्चर्स येत आहेत विज्ञानाचे. जे काही महत्त्वाचे घटक आहेत परीक्षेसाठी, जे महत्त्वाचे घटक आहेत ते आणि तेच फक्त तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. फक्त तुमची साथ हवी आहे. तुम्हाला याचं काय करायचं आहे, आम्ही टेलिग्रामचा ग्रुप बनवला आहे, याच्या नोट्स ज्या आहेत PDF स्वरूपात आम्ही तिथे तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे. तुम्हाला फक्त त्याच्या नोट्स काढायच्या आहेत आणि त्याची रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे, कारण रिव्हिजनलाच आपण मेमरी म्हणतो. जेवढ्या जास्त रिव्हिजन कराल तेवढा जास्त तुमचा अभ्यास होणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त याच्या PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे सगळ्या सायन्सच्या नोट्सच्या. फक्त त्या फक्त तुम्ही नोट्स तुम्ही हँड रिटनमध्ये स्वतःच्या अक्षरात काढा. ठीक आहे, अजिबात आळस करू नका. आपल्याला एक एक मार्क्स वाढवायचं आहे आणि यावर्षी 2021 यावर्षी आपल्याला 100% पोस्ट घेऊनच जायचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पोस्ट मिळवायची यावर्षी, रिकाम्या हाताने माघारी जायचं नाही आहे, पण प्रयत्न तुम्हाला 100% करायचे आहेत. विज्ञानाची सिरीज घेऊन आलो आहे, ते सुद्धा 100% फ्री. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, अभ्यासावरती फोकस करा. कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारणार ते मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही त्याची रिव्हिजन मॅक्झिमम करा. तसाच आज एक टॉपिक घेऊन आलो आहे, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल, विषाणू व्हायरस याबद्दल आज आपल्याला बघायचं आहे. विषाणू व्हायरसबद्दल जनरल सगळ्या लोकांना बऱ्यापैकी माहीत असतं, पण जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, जे परीक्षाभिमुख आहे, त्या गोष्टीं त्या फॅक्ट्स मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. या फॅक्ट्सचा तुम्हाला खूप फायदा होईल. बऱ्याच जणांना या फॅक्ट्ससुद्धा नवीन असतील. काय असतो विषाणू, त्याला नक्की कोणत्या कॅटेगरीत ठेवायचा, त्याची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली, त्याच्यावरती शोध कसे कसे लागत गेलेत, लस कसे कसे आलेले आहेत, हा व्हायरस हा शब्द कुठून आला, हा व्हायरस हा शब्द दिला कोणी नेमका, असंख्य आजार आहेत व्हायरसच्या संबंधी. ठीक आहे, त्यासंबंधी आपण बघणार आहे. एक्झॅक्टली परीक्षेला आत्तापर्यंत प्रश्न कसे विचारलेत, इथून पुढं आणि आत्ताच्या एक्झामला काय विचारलं जाऊ शकतं, या गोष्टी आज आपल्याला पाहायच्या आहेत. कारण का, विषाणू व्हायरस ह्यावर्षी या व्हायरसचं बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे, बरं का, हा शब्द. कारण का, तुम्हाला माहिती आत्ताच कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, लसीकरण नुकतंच चालू झालेलं आहे. ठीक आहे, बर्ड फ्ल्यू आता आलेला आहे, ह्या नक्की गोष्टी, त्यामुळं परीक्षेच्या दृष्टीने ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. जेव्हा एखादी गोष्ट करंट अफेअर्समध्ये असते, तुमच्या चालू घडामोडीमध्ये असते, तेव्हा या गोष्टीचं खूप महत्त्व ठरतं, लक्षात घ्या. त्यामुळे व्हायरसवरती प्रश्न येण्याची संभाव्यता खूप वाढते. मी असं म्हणत नाही की प्रश्न 100% येऊ शकतो, पण प्रॉबॅबिलिटी जास्तीत जास्त आहे, संभाव्यता तर खूप आहे प्रश्न येण्याची. त्यामुळं जर संभाव्यता आहे तर आपल्याला एकही प्रश्न एकही मार्क्स सोडून जमणार नाही. सगळ्या घटकांचा महत्त्वपूर्ण सारांश मी तुम्हाला देतो आहे आणि तेवढंच देतो आहे जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. बाकीचा फापट पसारा आपण नेहमी टाळतो. त्या दृष्टीनं थोडक्यात परंतु एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. विषाणू बघूया आपण, काय असतं नक्की व्हायरस, व्हायरस सगळे म्हणतात, नक्की व्हायरस व्हायरस काय असतो ते एकदा आपण नक्की बघूया आजच. ठीक आहे, बघा लेक्चरला चालू करूया. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ सगळे तुम्हाला आपोआप मिळत राहतील. ठीक आहे, विषाणू बघ, डायग्रॅम काढलेलीच आहे पण चालू करूया. विषाणू बघू काय ते पहिल्यांदा दुसरं वाक्य बघा. व्हायरस विषाणू म्हणजे काय, तर तुम्हाला इन कॉमन माहितीच आहे तुम्हाला की विषाणू व्हायरस म्हणजे काय असतं. ते हा काय असतो, संसर्गजन्य रोगांना कारणीभूत होणाऱ्या अतिसूक्ष्म रोगकारकांचा मोठा गट. एक गट आहे ज्यामुळं अतिसूक्ष्म असा एक गट आहे, अतिसूक्ष्म अशा सजीव म्हणू शकतो, निर्जीव म्हणू शकतो. आता तुम्ही मला सांगायचे व्हायरस हा सजीव आहे की निर्जीव आहे, व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगेन व्हायरस सजीव आहे का निर्जीव आहे, तोपर्यंत विचार करा. ठीक आहे, कारण विचार करणं हेच माणसाचं लक्षण आहे. विज्ञानात आपल्याला तेच करायचं असतं. डेफिनेशन बघा, व्याख्या बघा, व्हायरसचं काय म्हणतो आपण, एक गट आहे, अतिसूक्ष्म असा एक गट आहे जो संसर्गजन्य रोगांना कारणीभूत होतो आहे. ठीक आहे, अशी जी साधी सिंपल व्याख्या आहे, संसर्गजन्य रोगांना कारणीभूत होणाऱ्या सूक्ष्म अतिसूक्ष्म रोगकारकांचा एक मोठा गट आहे, त्याला आपण म्हणतो व्हायरस किंवा विषाणू. ठीक आहे, अशी त्याची साधी सिंपल डेफिनेशन आहे. आता महत्त्वाच्या गोष्टी बघू. पहिलं वाक्य बघा, निसर्गात सर्वसाधारणपणे 3 प्रकारचे विषाणू आढळतात. किती प्रकारचे विषाणू आढळतात निसर्गामध्ये, तर एकूण 3 प्रकारचे विषाणू आपल्याला निसर्गामध्ये आढळत आहेत. ठीक आहे, कोणकोणते 3 प्रकार आहेत, प्राणी पेशींवरती वाढणारे म्हणजे प्राण्यांच्या मध्ये वाढणारे, वनस्पती पेशींवरती वाढणारे म्हणजे वनस्पतींमध्ये वाढणारे, आणि तिसरे जीवाणूंवरती वाढणारे विषाणू म्हणजे बॅक्टेरियामध्ये पण वाढतात. म्हणजे एक लक्षात घ्या, आता ही गोष्ट कदाचित काही जणांना नवीन असेल, व्हायरस जे आहेत ना विषाणू, ते फक्त प्राण्यांना डॅमेज करत नाहीत,
फक्त वनस्पतींना डॅमेज करत नाहीत तर जीवाणूंना, बॅक्टेरियाला सुद्धा डॅमेज करतात, हे लक्षात ठेवा. हे कदाचित नवीन असू शकतं तुमच्यासाठी. म्हणजेच काय, विषाणू जे आहेत ना ते प्राण्यांच्या आतमध्ये सुद्धा जाऊ शकतात, वनस्पतींच्या आतमध्ये जाऊन सुद्धा डॅमेज करू शकतात, आणि जीवाणू बॅक्टेरियांच्या आतमध्ये जाऊन सुद्धा डॅमेज करू शकतात. जीवाणू आणि विषाणूमध्ये फरक काय, तर हे जे जीवाणू आहेत बॅक्टेरिया, हे आकाराने व्हायरसपेक्षा थोडेसे जास्त असतात. व्हायरस आहे ना, आकाराने खूप कमी असतो, जीवाणूपेक्षा बॅक्टेरियापेक्षा कमी असतो, त्याला म्हणायचं व्हायरस. याचा म्हणजे जर आकार विचारला कोणाचा जास्त, जीवाणूचा जास्त का विषाणूचा जास्त, तर जीवाणूचा आकार जास्त आहे बरं का, विषाणूचा आकार कमी आहे जीवाणूपेक्षा. विषाणूचा आकार कमी आहे, याचा आकार कसा आहे तुमचा, कमी आहे. आणि याचा आकार कसा आहे बॅक्टेरियाचा, हा जास्त आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे विषाणू कुणाकुणाला डॅमेज करू शकतात, प्राण्यांना करू शकतात, वनस्पतींना करू शकतात, आणि जीवाणूंना बॅक्टेरियाला सुद्धा ते डॅमेज करू शकतात. असे त्यांचे विषाणूंचे तीन प्रकार. ओके, पुढे बघूया काय. जिवंत पेशींमध्ये विषाणू वाढतात, म्हणजे विषाणू वाढण्यासाठी पेशीसुद्धा जिवंतच लागतात, मृत पेशीमध्ये जीवाणू वाढत नाहीत असं त्यांना सांगायचं. ठीक आहे, काय लिहिलंय, जिवंत पेशींमध्ये विषाणू वाढतात. पुढे बघूया, जीवाणूंमध्ये वाढणारे विषाणू मोजण्यासाठी, म्हणजे आत्ताच म्हटलं ना की हे जे विषाणू आहेत, व्हायरस आहे, तो जीवाणूंना सुद्धा अफेक्ट करतोय. ठीक आहे, असे जे जीवाणूंमध्ये वाढणारे विषाणू जे आहेत, जीवाणूंमध्ये वाढणारे विषाणू, हे मोजण्यासाठी प्लाक पद्धती वापरली जाते. कोणती पद्धती वापरली जाते, प्लाक पद्धती वापरली जाते. आता ही काय करायचं, आपल्याला जीवाणू असतील काही, या जीवाणूंमध्ये जे विषाणू वाढतायत ते विषाणू मोजायचे आहेत, त्यासाठी कोणती पद्धती वापरतात, प्लाक पद्धती वापरतात. आता तुम्हाला विचार आला असेल डोक्यामध्ये की प्लाक पद्धती काय. आता ठीक आहे, ही खूप कॉम्प्लिकेटेड पद्धत आहे, गुंतागुंतीची पद्धत आहे, त्याची पद्धत तुम्हाला परीक्षेला कोणीच विचारणार नाही, आणि ते तुम्ही लक्षातसुद्धा ठेवू नका. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे याचं, पद्धतीचं. कारण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेला तुम्हाला, की जीवाणूंमध्ये वाढणारे विषाणू मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. जे विषाणू म्हणजे व्हायरस बॅक्टेरियामध्ये वाढतात, म्हणजे जीवाणूमध्ये वाढतात, त्यांना मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते असं विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी लक्षात ठेवा, कोणती पद्धत वापरली जाते, प्लाक पद्धत वापरली जाते. प्लाक पद्धत ही एक पद्धत आहे ज्याने व्हायरस मोजतात, व्हायरसचं काउंटिंग करतात. ते व्हायरस कुठं असतात, जे जीवाणूमध्ये असतात ना, त्या व्हायरसचं काउंटिंग करण्यासाठी प्लाक पद्धत वापरतात. स्टार करूनच ठेवा, ठीक आहे, परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. प्लाक पद्धत काय आहे, कशी वर्कआउट होते, हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त नाव लक्षात ठेवा की जीवाणूमध्ये वाढणारे जे विषाणू आहेत ते जर मोजायचे असतील तर प्लाक पद्धत वापरली जाते. राईट, लक्षात समजतंय. ठीक आहे, पुढे जाऊया. सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, बऱ्याच लोकांसाठी ह्या नवीनसुद्धा असतील, त्यामुळे ह्याच्या प्लीज, म्हणजे प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, नोट डाऊन करूनच ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही टर्निंग पॉईंट्सचा चॅनल बघताय, टर्निंग पॉईंट्स तो तुम्हाला सायन्सचे लेक्चर सगळे फ्रीली अवेलेबल करून देत आहोत आम्ही. ठीक आहे, पुढं बघूया. व्हायरसची डेफिनेशन मगाशीच सांगितली तुम्हाला. व्हायरस म्हणजे काय, संसर्गजन्य रोगां एक अतिसूक्ष्म रोगांचा एक रोगकारकांचा एक गट आहे. ठीक आहे, पुढं बघूया व्हायरसच्या आतमध्ये काय काय असतं ते बघूया. ठीक आहे, तिसरं वाक्य बघा, न्यूक्लिक आम्लाचा गाभा, म्हणजे त्याचा गाभा आहे न्यूक्लिक आम्लाचा. न्यूक्लिक आम्ल काय तेही सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला काय ते. त्याभोवती प्रथिनाचे आवरण, ठीक आहे, अशा रचनेचे हे रोगकारक सर्व प्राणी वनस्पती व सूक्ष्म जंतू यामध्ये महत्त्वाचे विविध संसर्गजन्य रोग निर्माण करू शकतात. हे जे वाक्य आहे याचा अर्थ सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे, आत्तापर्यंत कळलंच असेल की व्हायरस जे ते प्राण्यांमध्ये रोग निर्माण करतात, वनस्पतींमध्ये रोग निर्माण करतात, आणि बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्म जंतूंमध्ये सुद्धा रोग निर्माण करतात. त्यांनी इथं सांगितलं आहे की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते सांगितलं. तर आता डायग्रॅमकडे या, डायग्रॅम बघा, याची स्ट्रक्चर सांगितलं आहे. गाभा कसा आहे, न्यूक्लिक आम्लाचा गाभा आहे. न्यूक्लिक आम्ल आपण कशाला म्हणतो, एक तर DNA किंवा RNA, याला आपण काय म्हणतो, DNA. तुमचं न्यूक्लिक आम्ल काय असू शकतं, एकतर DNA किंवा RNA असू शकतं, याला आपण न्यूक्लिक आम्ल म्हणतो. ठीक आहे, हे न्यूक्लिक आम्लाचे भाग आहेत, DNA किंवा RNA. म्हणजे त्यांचा गाभा कशाने बनलेला आहे, न्यूक्लिक आम्लाने बनलेला आहे, DNA किंवा RNA ने बनलेला आहे. ठीक आहे, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे हे जे त्यांचं हेड आहे, हे हेड आहे, हा तुमचा व्हायरस आहे बरं का, हा व्हायरस आहे. इन जनरल असा व्हायरस असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे त्याचं हेड आहे, ही त्याची कॉलर आहे. ठीक आहे, मान म्हणू शकतो आपण. हे मेन बॉडी इथली शीट आहे, आणि त्यानंतर हे त्याचं इथं बेस असतं बघा, इथं रेड कलरमध्ये मी दाखवतो तुम्हाला, हे बेस आहे. ठीक आहे, आणि हे त्याचे बघा पायांसारखं आहे,
त्याला म्हणतात टेल फायबर्स म्हणतात. ठीक आहे, इथं हा अटॅच होतो या पायांनी, हे जे बारीक बारीक दिसते याने तो एखाद्या प्राणी पेशीमध्ये किंवा वनस्पती पेशीमध्ये तो अटॅच होतो. त्या पद्धतीनं अटॅच होऊन करतो काय, तर हे जे हेड आहे याच्यामध्ये असतो तुमचा डी एन ए, असा गुंडाळलेला डी एन ए असतो, आणि हा अटॅच होऊन काय करतो, हा डी एन ए त्याचा व्हायरसचा तो एखाद्या प्राणी पेशीमध्ये इंजेक्ट करतो असा. त्यामुळे त्या प्राणी पेशीला किंवा वनस्पती पेशीला एखादा रोग किंवा काही होऊ शकतो, रोग एखादा होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय म्हटलं होतं बघा, की याचा गाभा कसा आहे तर न्यूक्लिक आम्लाचा आहे, आणि हे इथं बघा हेड कंटेनिंग डी एन ए असं म्हणलं आहे. काय म्हणलं आहे, हे हेड आहे पण त्यामध्ये काय कंटेनिंग आहे, डी एन ए कंटेनिंग, म्हणजे इथं आहे तुमच्या हेडमध्ये डी एन ए आहे, हे सुद्धा दाखवतो तुम्हाला कसं असतं ते. ठीक आहे, आता हे तुम्हाला हेड दाखवतो फक्त, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय आहे गंमत ते. ठीक आहे, बघा हे हेड आहे, हेड हे फक्त हेड हेडची डायग्राम आहे बरं का. मागच्या जे स्लाईडमध्ये तुम्ही बघितले होते हेड, ते फक्त हेड काढले. ठीक आहे, आणि हेडमध्ये बघा काय तर म्हणले व्हायरल जिनोम, बघा हा जिनोम म्हणजे डी एन ए कसा पसरलेला आहे याच्यामध्ये, आहे का डी एन ए. ठीक आहे, हा हेडमध्ये आहे डी एन ए. ठीक आहे, आणि याचं महत्त्वाचं काय माहिती काय, एनवलप वगैरे तुम्हाला काय एक्झामला विचारणार नाहीत, एन्झाईम वगैरे पण विचारतात काय एक्झामला, तर त्याचं एनवलप कशाने बनलेले, हे बाहेरचं दिसतंय का एनवलप, म्हणजे याचं कोटिंग हे कशाने बनलेलं आहे, तर प्रोटीननी बनलेलं असतं याचं कोटिंग, हे लक्षात ठेवा. हे परीक्षेला विचारतात की व्हायरसचे जे व्हायरस त्यामध्ये डी एन ए आहे, ठीक आहे, त्याच्या हेडमध्ये त्याचं कोटिंग कशाने बनलेलं आहे, हा असा प्रश्न विचारतात परीक्षेला. तर लक्षात ठेवा त्याचं कोटिंग कशाने बनलेलं आहे, त्याचं कोटिंग बनलं आहे या प्रोटीननी बनलेलं आहे, प्रोटीननी म्हणजे प्रथिनांनी त्याचं कोटिंग बनलेलं आहे, लक्षात ठेवा. राहील ना लक्षात, हे लक्षातच ठेवायचं, हे हेड आहे आणि याच्यामध्ये आहे डी एन ए आणि त्याचं कोटिंग बनलं आहे प्रोटीननी बनलेलं आहे. ठीक आहे, विसरायचं नाही, लक्षातच ठेवायचं, त्यासाठी डायग्राम दाखवली तुम्हाला. ठीक आहे, मागच्या स्लाईडवरती जाऊ परत एकदा आपण. ठीक आहे, तो पॉईंट आला लक्षात तुम्हाला की गाभा कसा आहे, त्याचा न्यूक्लिक आम्लाचा आहे, म्हणजे न्यूक्लिक आम्लाचा म्हणजे डी एन एचा आहे, त्याभोवती प्रथिनांचे आवरण, बघा इथे दिलंच आहे, त्याभोवती प्रथिनांचं आवरण आहे. आवरण कशाचं आहे, कवच कशाचं आहे, प्रथिनांचं आहे. आणि हे रोगकारक कुणाकुणाला रोग देतात, प्राण्यांना देतात, वनस्पतींना देतात, आणि सूक्ष्मजंतूंना सुद्धा हे संसर्ग करू शकतात. ठीक आहे, अजून काय व्हायरसबद्दल महत्त्वाचं, तर बघा इथं दिलेलं आहे, बघा व्हायरसबद्दल महत्त्वाचं, मी थोडंसं हे इकडं आणतो. व्हायरसबद्दल महत्त्वाचं काय काय अजून बघा, हे वाक्य बघा, प्रजननासाठी सजीव कोशिकांवर म्हणजे पेशींवर पूर्णतः अवलंबून राहणे, म्हणजे हे स्वतःच्या प्रजननासाठी ज्या सजीवांमध्ये जातील त्या सजीवांच्या पेशींवरती अवलंबून राहतात. म्हणजेच मी काय सांगितलं तर डी एन ए असतो बरं याच्यामध्ये, ठीक आहे, आणि हे ज्या पेशीमध्ये समजा ह्या पेशीमध्ये त्यांना जायचं आहे अशा त्याला चिकटतात, आणि हा जो डी एन ए हा जो जीनोम आहे तो याच्यामध्ये इन्सर्ट करतात. आणि जसे ते पेशींमध्ये जातं, पेशींमध्ये जसा डी एन ए जातो तसा तो रिप्लिकेट करायला सुरुवात होतो, म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार, असं रिप्लिकेट म्हणजे स्वतःच्याच आवृत्ती करायला सुरुवात होतो. तेच त्यांनी सांगितलं की प्रजननासाठी सजीव कोशिकांवर म्हणजेच पेशींवर पूर्णतः अवलंबून राहतात, म्हणजे सजीवांवरतीच, बाहेर त्यांचं प्रजनन होत नाही बरं का. जर ते बाहेर वातावरणात असतील तर त्यांचं प्रजनन होत नाही. त्यांचं प्रजनन केव्हा केव्हा होतं, जेव्हा ते एखाद्या सजीव पेशीमध्ये जातील, ज्या प्राण्यांची सजीव पेशी असेल, सूक्ष्मजंतूंची असेल किंवा वनस्पतींची असेल, जेव्हा ते दुसऱ्याच्या शरीरात जातात ना तेव्हाच ते प्रजनन करतात असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे व्हायरस जेव्हा दुसऱ्याच्या शरीरात जातात तेव्हाच प्रजनन करतात, जेव्हा ते बाहेर असतात वातावरणामध्ये असतात तेव्हा ते प्रजनन करत नाहीत असं त्यांना तिथं म्हणायचं आहे. राहील लक्षात, पुढं बघूया अजून काय महत्त्वाचं आहे. स्वतंत्र चयापचयाचा अभाव ही यांची खास वैशिष्ट्य आहे. चयापचय तुम्हाला माहिती आहे, ज्या काही आपल्या शरीरामध्ये ज्या काही सगळ्या जैवरासायनिक क्रिया घडत असतात ना त्याला म्हणायचं चयापचय, मेटाबॉलिझम ज्याला म्हणतात, मेटाबॉलिझम. अशी स्वतंत्र चयापचय सिस्टीम यांच्यामध्ये अस्तित्वात नसते, स्वतंत्र चयापचय सिस्टीम यांच्यामध्ये अस्तित्वात नसते. ते ज्या सजीवामध्ये जातील त्याची चयापचयाद्वारे ते स्वतःचं म्हणजे स्वतःचं पालनपोषण करतात. स्वतःची अशी त्यांच्यामध्ये चयापचयाची सिस्टीम नसते, ॲब्सेंट असते. ठीक आहे, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय काय कळलं तुम्हाला, प्रजननासाठी ते दुसऱ्या पेशींवरती अवलंबून असतात, म्हणजे ज्या शरीरामध्ये जातील त्यांच्यावरती अवलंबून असतात, आणि चयापचयसुद्धा त्यांचं नसतं, ते ज्या पेशींमध्ये जातील त्यांचा चयापचयाचा वापर करतात, त्यांच्या चयापचय अभाव असतो, त्यांच्या शरीरामध्ये चयापचयाचा अभाव असतो, व्हायरसमध्ये स्वतःचं चयापचय नसतं. ठीक आहे, राहील लक्षात, ह्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. पुढं बघूया, चला काय काय बघा, आवाज येतोय का बघा सगळ्यांना, आवाज वगैरे गेला नाही ना मध्येच कुठेतरी. ठीक आहे,
जरा साऊंडचा प्रॉब्लेम येतो अधूनमधून. ठीक आहे, बघूया पुढं. पुढचं वाक्य बघा, महत्त्वाचं वाक्य आहे. या अतिसूक्ष्म रोगकारकांच्या अध्ययनाला, म्हणजे या व्हायरसच्या अभ्यासाला काय म्हणायचं? व्हायरॉलॉजी किंवा विषाणूविज्ञान. विषाणूविज्ञान असा शब्द वापरत नाहीत परीक्षेला, व्हायरॉलॉजी असंच विचारतात. तुम्ही विषाणूंच्या अभ्यासाला काय म्हणतात असा प्रश्न येतो परीक्षेला. हे स्टार करूनच ठेवा, हे आय एम पी आहे, हे व्ही आय एम पी आहे, लक्षातच ठेवा, स्टार करून ठेवा. विषाणूंच्या अभ्यासाला, म्हणजे व्हायरसच्या अभ्यासाला काय म्हणतात? व्हायरॉलॉजी किंवा विषाणूविज्ञान, विषाणूविज्ञान असं म्हणतात. म्हणजे हा व्हायरॉलॉजी हा शब्द आला कुठून? बघा, व्हायरिऑन, व्हायरिऑन हा मूळ शब्द आहे. व्हायरिऑन हा मुळात लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ काय होतो? दूषित विष. विष पण ते कसं दूषित असा याचा शब्दशः अर्थ आहे. या व्हायरिऑनवरनं शब्दाला व्हायरस, ठीक आहे, आणि त्याच्या अभ्यासाला म्हणायचं व्हायरॉलॉजी किंवा विषाणू विज्ञान. ठीक आहे, राहील लक्षात. डायग्रॅमसुद्धा काढण्याचा थोडासा प्रयत्न करा, ठीक आहे, कष्ट घ्यायचे, त्याशिवाय मार्क्स मिळत नाहीत. ज्यांना डायग्रॅम काढायची नसेल त्यांनी डोळ्यामध्ये डायग्रॅम छापूनच ठेवा. हा आहे तुमचा विषाणू व्हायरस, ठीक आहे. आणि प्रत्येक विषाणू टाईपनुसार वेगवेगळे असतात, बरं का? असाच असेल असं काही नाही, पण जनरली असा असतो. ठीक आहे, कोरोनाचा तुम्हाला माहिती आहे थोडासा वेगळा आहे. ओके, पुढं बघूया. हे तुम्हाला सांगितलं, हे हेड आहे, त्यामध्ये डी एन ए आहे आणि त्याचं एनोलप आहे प्रोटीनचं, हे लक्षात ठेवा. आता इतिहास बघूया, व्हायरसचा इतिहास काय तो थोडासा बघूया आपण. व्हायरसचा इतिहास बघूया काय काय आहे तो. ठीक आहे, बघा तुमच्या स्लाईडवरती काय काय दिसते. 1796 साली एडवर्ड जेन्नर या वैद्यांनी देवीच्या रोगावर लस तयार केली. कोणत्या रोगावरती? देवीच्या रोगावरती लस तयार केली. ठीक आहे, तथापि तरीसुद्धा या रोगास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवास मात्र पुढची 80 वर्षे सापडली नाही. म्हणजे एडवर्ड जेन्नर जे होता, या वैद्यांनी काय केलं? देवीच्या रोगावर लस शोधून काढली, पण त्या रोगाला जो कारणीभूत सूक्ष्मजीव होता, जो व्हायरस होता, तो त्यांना पुढचे 80 वर्षे सापडलाच नाही. ठीक आहे, 80 वर्षे सापडला नाही. पण इथं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, तर देवीची लस कोणी तयार केली असा प्रश्न विचारला जातो. त्याचं नाव आहे त्या शास्त्रज्ञाचं एडवर्ड जेन्नर. या एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या रोगावरती लस शोधली असा प्रश्न परीक्षेला हमखास येतो, स्टार करून ठेवा, महत्त्वाचा आहे. पुढं बघूया, पुढचं वाक्य काय, त्यानंतर काय झालं. ठीक आहे, 1796 साली एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या रोगावरती लस शोधली, त्या पुढं काय. 19व्या शतकाच्या मध्यापासून सूक्ष्म जंतूंवर अत्यंत नेटाने संशोधन सुरू झालं. ठीक आहे, फ्रेंच शास्त्रज्ञ होता एक लुईस पाश्चर, ठीक आहे, आणि जर्मन शास्त्रज्ञ एक होता रॉबर्ट कॉक. या दोघांनी काय केलं, या दोघांनी जेन्नर, हे जे जेन्नर होते एडवर्ड जेन्नर, यांच्या लस तयार करण्याच्या अप्रगत पद्धतीत सुधारणा केली. म्हणजे यांची पद्धत जी होती एडवर्ड जेन्नरची, थोडीशी अप्रगत होती, थोडीशी मागास होती. त्या पद्धतीत ह्या दोघांनी, म्हणजेच कोणी, लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कॉक यांनी थोडीशी प्रगती केली आणि थोडीशी सुधारणा केली, आधुनिक पद्धत शोधून काढली. ठीक आहे, लस तयार करण्याची थोडीशी आधुनिक पद्धत या दोघांनी शोधून काढली. कोणत्या दोघांनी? लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कॉक, या दोघांनी थोडीशी आधुनिक पद्धत लस तयार करण्याची शोधून काढली. परंतु ही पद्धती व्हायरसच्या बाबतीत फोल ठरली. म्हणजे 100% ती का 100% कारगिरी ठरली नाही पद्धती, थोडीशी तिथंसुद्धा ती थोडीशी फोल ठरली असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे, पुढं बघूया काय. त्यानंतर 1860 ते 1865 या काळात लुईस पाश्चर यांनी पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या अलर्क रोगावर संशोधन सुरू केलं. अलर्क रोग म्हणजे तुम्हाला माहिती आहे रेबीज, रेबीजवरती त्यांनी संशोधन सुरू केलं होतं. ठीक आहे, या रोगकारक जंतूचे संवर्धन करण्यास ते अपयशी ठरले. म्हणजे संवर्धन करण्यास थोडेसे अपयशी ठरले, पण मात्र या रोगाला कोणत्याही प्रकारचा सूक्ष्म जंतू कारणीभूत नसून, म्हणजे बॅक्टेरिया, ज्याला आपण जीवाणू म्हणतो, तो कारणीभूत नाही आहे हे त्याला कळालं होतं. साध्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकणारा असा एखादा सूक्ष्मजीव त्याला कारणीभूत असावा असे त्यांनी जाहीर केलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो लुईस पाश्चर काय म्हणाले इथं. लुईस पाश्चर, तुम्हाला माहिती आहे, रेबीज या रोगावरती संशोधन केलं होतं आणि यांनीच पहिल्यांदा लस काढली होती रेबीज या रोगावरती. तेव्हा त्यांना असं समजलं होतं की कोणताही त्याला बॅक्टेरिया कारणीभूत नाही आहे, कोणताही जीवाणू, कोणताही सूक्ष्मजंतू त्याला कारणीभूत नाही आहे, तर एखादा असा व्हायरससारखा, म्हणजे व्हायरस हे नाव नंतर त्यांनी दिलं, पण एखादा सूक्ष्मदर्शकाखाली दिसू न शकणारा असा कुठला तरी दुसरा सूक्ष्मजीव त्याला कारणीभूत आहे. बॅक्टेरिया कारणीभूत नाही, कुठला तरी दुसरा सूक्ष्मजीव त्याला कारणीभूत आहे. आणि तुम्हाला इथंच सांगतो, इथंच क्लिअर करतो, हे जे लुईस पाश्चर आहे ज्यांनी रेबीज या रोगावरती लस काढली होती, यांनीच व्हायरस हे नाव दिलं आहे. त्यामुळे जर परीक्षेला विचारलं व्हायरस
हे जे नाव आहे, ही जी टर्म आहे, ती पहिल्यांदा कोणी दिली तर लक्षात ठेवा, या फ्रेंच शास्त्रज्ञाने दिली, ज्याचं नाव होतं लुईस पाश्चर, ज्याने पाश्चरायझेशनचा शोध लावला. म्हणजे दूध आपण पाश्चराइज करतो ना, निर्जंतुकीकरण, त्याचाही शोध यांनीच लावला. यांच्याच नावावरून ते नाव आले पाश्चरायझेशन. ठीक आहे. आणि यांनीच रेबीज या रोगावरती, म्हणजे अलक या रोगावरती लस पहिली काढली होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यांनी पहिल्यांदा रेबीज या रोगावरती लस काढली होती. व्हायरस हा शब्दसुद्धा लुईस पाश्चर यांनीच दिला आहे, हे सुद्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवा. उद्या जर परीक्षेला आलं व्हायरस हा शब्द, व्हायरस ही टर्म कोणी आपल्याला दिली, तर नाव त्यांचं लिहिचं लुईस पाश्चर. ठीक आहे. हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते, त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे त्यांना इथं काय सांगितलं आहे, त्यांनाही कळालं होतं की हे सूक्ष्मजंतूचं काम नाही आहे, हे कोणत्या बॅक्टेरियाचं काम नाही आहे, तर काहीतरी वेगळंच आहे, कोणता तरी वेगळा सूक्ष्मजीव आहे जो सूक्ष्मदर्शनाखाली सुद्धा दिसत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी नाव दिलं व्हायरस. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर काय काय प्रगती झाली बघा. 1827 साली अवघड नाव बघा, फेडरिक ऑगुस्ट योहानेस लफलर आणि पॉल फ्राश यांनी गुरांमधील लाळ रोगाला, म्हणजेच पायलाग रोगास, आणि वॉल्टर रीड यांनी पीच ज्वरास व्हायरस कारणीभूत असल्याचं सिद्ध केले. म्हणजे बघा, हळूहळू त्यामध्ये उत्क्रांती होत गेली. कारण पहिल्यांदा फक्त बॅक्टेरिया माहीत होते लोकांना, की रोग होतो तो बॅक्टेरियामुळे होतो, म्हणजे जीवाणूमुळे होतो, विषाणू माहीत नव्हते. मग हळूहळू कशी प्रगती होत गेली तेच इथं सांगितलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये लुईस पाश्चरचं नाव अग्रणी लक्षातच ठेवा तुम्ही, आणि एडवर्ड जेनरचं नाव लक्षातच ठेवा, कारण ह्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आहे व्हायरसच्या संदर्भात. ठीक आहे. पुढे बघूया. जे विषाणू, बघा हे महत्त्वाचं आहे बरं का, VIMP स्टार करूनच ठेवा. VIMP आहे जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात, म्हणजे बॅक्टेरियाला संसर्ग करतात. मगाशी सांगितलं की व्हायरस तुमचे बॅक्टेरियाला सुद्धा संसर्ग करू शकतात, आणि असे जे विषाणू आहेत, असे जे व्हायरस आहेत जे जीवाणूंना संसर्ग करतात, त्यांना एक स्पेसिफिक नाव आहे, त्यांना नाव आहे बॅक्टेरियोफेज. त्यांना काय म्हणतात, बॅक्टेरियोफेज म्हणतात. परीक्षेला 100% विचारलं जाऊ शकतं. जे व्हायरस जीवाणूंना संसर्ग करतात, जे व्हायरस बॅक्टेरियाला संसर्ग करतात, म्हणजे जीवाणूंना संसर्ग करतात, त्यांना कोणती टर्म वापरली जाते असं विचारलं जाऊ शकतं. त्यांना म्हणतात बॅक्टेरियोफेज. काय म्हणतात त्यांना, बॅक्टेरियोफेज म्हणतात. कंपल्सरी लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षातच ठेवा. कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं व्हायरस कुणाकुणाला अफेक्ट करतोय, व्हायरस प्राण्यांनासुद्धा अफेक्ट करतोय, व्हायरस वनस्पतींनासुद्धा अफेक्ट करतोय, आणि व्हायरस तुमच्या बॅक्टेरियाला सुद्धा अफेक्ट करतोय, जीवाणूंना सुद्धा अफेक्ट करतोय. आणि जो व्हायरस जीवाणूंना अफेक्ट करतो त्यांना म्हणायचं बॅक्टेरियो फेज. काय म्हणायचं, बॅक्टेरियो फेज. राहील लक्षात, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघा काय लिहिलं त्यांनी. सामान्यत 5 ते 9 pH मूल्याच्या विशाल व्याप्तीचा व्हायरसवर दुष्परिणाम होत नाही. म्हणजे जर 5 ते 9 pH असेल ना, pH तुम्हाला माहिती आहे, आम्लाचं आपण लेक्चर घेतलं होतं, जाऊन बघा. 5 ते 9 जर pH असेल तर काही परिणाम होत नाही व्हायरसवरती. पण जर टोकाची आम्लता अल्कता आणि टोकाची आम्लता असेल ना, तर मात्र व्हायरसवरती परिणाम होतो. म्हणजे जर तीव्र आम्ल एखादं असेल तर ते व्हायरससाठी दुष्परिणाम ठरू शकतं, किंवा तीव्र आम्लारी असेल तर मात्र व्हायरसला ते अफेक्ट करू शकतं. मात्र मिडल जर pH असेल तर व्हायरसला काहीच अफेक्ट होत नाही, त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही. ठीक आहे. पुढे बघूया काय. इतिहास समजला तुम्हाला, पुढे बघूया. लक्षात ठेवा बरं का, लुईस पाश्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एडवर्ड जेनर लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला बॅक्टेरियो फेज लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, महत्त्वाचे स्टार करूनच ठेवा. पुढे बघूया काय आपल्याला, व्हायरसचे महत्त्व आणि प्रतिबंधक उपाय. बघूया काय काय व्हायरस येते, नीट समजून घेऊया काय काय गोष्टी येते. या बारला मी थोडंसं इकडं घेतो. चलो बघूया काय काय, ज्या सजीव कोशिकांमध्ये म्हणजे पेशींमध्ये व्हायरस शिरतात. काय काय होतं बघा, आता तिथं जिथं जिथं व्हायरस शिरता येते तिथं काय काय होतं बघा. ज्या सजीव कोशिकांमध्ये व्हायरस शिरतात त्या कोशिका नष्ट होतात अथवा त्यांच्यात परिवर्तन घडून आणले जाते. एक तर त्या पेशी नष्ट तरी होतील किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन करून घडून आणले जाईल. यामुळे व्हायरस हे रोगास कारणीभूत होऊ शकणारे संभाव्य रोगकारक आहेत, हे ते आपल्याला माहितीच असतं. माणसाला अनेक होणारे अनेक संसर्गजन्य रोग हे व्हायरसमुळे होतात. कोणकोणते होत आहेत बघा, एकतर अलर्क रोग म्हणजे रेबीज, देवी, बाल पक्षाघात, यकृत शोध, इन्फ्लुएंझा, पडसे, गोवर, कांजिण्या, वारफोड्या, असे जे रोग आहेत ते व्हायरसमुळे होतात. शिवाय पाळीव प्राण्यांना कोणकोणते होतात व्हायरसमुळं, लाळ रोग, डुकरांचा पटकी, डिस्टेम्पर,
आणि अन्नधान्यांच्या पिकांवरही व्हायरसमुळे रोग पडतात. उदाहरणार्थ करपा, केवडा रोग, भात व टोमॅटोवरील काही रोग हे जे आहेत ना हे व्हायरसमुळे होतात. आता तुम्हाला इथं एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. परीक्षेला विचारतात काय बघा, जर तुम्ही रेल्वेचा पेपर देत असाल ना, ठीक आहे, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा SSCचा पेपर देत असाल, तर प्रश्न कसा विचारतात बघा, व्हायरसमुळं कोणता रोग होतो किंवा जीवाणूमुळं कोणता रोग होतो. म्हणजे एखादा रोग देतात तो विषाणूमुळं होतो आहे की जीवाणूमुळं होतो आहे, असा प्रश्न विचारला जातात. त्यामुळे तुम्ही काय करा, जीवाणूंची एक लिस्टच काढा. इथं जशी मी तुम्हाला एक लिस्ट दिली थोडक्यात, हे विषाणूंमुळं होत आहेत, व्हायरसमुळं होतात, असे जे विषाणूंमुळं होतात ना, विषाणूंमुळं होत आहे ते व्हायरसमुळं, त्यांची एक लिस्टच काढा आणि ते पाठच करून ठेवा, ठीक आहे. त्यामुळे एकच पाठ करायचं, जीवाणू पाठ करत बसायचं नाही, फक्त विषाणू पाठ करायचं. म्हणजे लक्षात राहील तुमचा, एखादा त्या विषाणूंच्या बाहेर तुम्ही पाठ केलात विषाणू, आणि त्या बाहेरचा एखादा जर रोग विचारला तर तो कळून जातो की तो जीवाणूचा असेल, बरोबर ना. त्यामुळे एकच पाठ करून ठेवा, पण लिस्ट काढा. हे जे तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल दिले आहेत इथं कोणकोणते रोग विषाणूंमुळे होत आहेत, व्हायरसमुळे होत आहेत, तशी तुम्ही अजून एक लिस्ट काढा 10-12 रोगांची आणि ते पाठच करून ठेवा. तसे प्रश्न विचारतात की हा हा रोग विषाणूमुळे होत आहे, जीवाणूमुळे होत आहे की अजून कोणत्या ह्याच्यामुळे होत आहे, कारकांमुळे होत आहे. त्यामुळे हे थोडंसं लक्षातच ठेवा, ओके. तुम्हाला एक क्ल्यू दिला आहे मी, ओके. पुढं जाऊया, पुढचं वाक्य बघा काय म्हणलं आहे ते. फिनॉल, फॉर्मालडिहाइड, क्रेसॉल इत्यादी रासायनिक जंतुनाशकं जे आहेत किंवा जंबूपार किरणं जी आहेत, या किरणांचा व्हायरसांवर विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे ही रासायनिक जंतुनाशके जी आपण डेली लाईफमध्ये वापरतो पिकांवरती वगैरे, फिनॉल, फॉर्मालडिहाइड, क्रेसॉल, या जंतुनाशकांचा व्हायरसवरती काहीच परिणाम होत नाही. तसेच प्रतिजैविके, ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो, हे पदार्थ व इतर रसायने यांचासुद्धा व्हायरसांच्या संसर्गावरती काहीच परिणाम होत नाही. कारण का होत नाही, व्हायरस कोशिकेच्या म्हणजे पेशींच्या आतच वाढत असल्याने, म्हणजे आपल्या पेशींच्या आतच वाढत असल्याने ही रसायने त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणजे हे जे व्हायरस आहेत ते बाहेर नसतात, ते एकतर प्राण्यांच्या पेशीमध्ये जातील, वनस्पतींच्या पेशीमध्ये जातील किंवा बॅक्टेरियांच्या पेशीमध्ये जातील. ते एखाद्या पेशीमध्ये वाढत असल्यामुळं तिथपर्यंत ही रसायने पोचतच नाहीत. त्यामुळे ह्यांचा हे जी रसायने आहेत, अँटीबॉडीज आहेत, ही जी रसायने आहेत अँटीबॉडीज आहेत, यांचा त्यांच्यावरती व्हायरसवरती काहीच परिणाम होत नाही, ठीक आहे. हेच त्यांच्यामध्ये दिलं, हे लिहून ठेवा, स्टार करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. ही रसायने त्यांच्यापर्यंत पोचतच नाही, त्यामुळे त्यांचा त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही, ठीक आहे. पुढं बघूया काय ते. पुढचं वाक्य बघा, व्हायरसांच्या प्रजननाला प्रतिबंध करणारी असंख्य रासायनिक संयुगे आत्ता माहीत झाली आहेत, मात्र अनिष्ट अनुषंगिक परिणाम न होता यापैकी अगदी थोडीच रसायने व्हायरसांचे प्रजनन प्रभावीपणे थांबवू शकतात. म्हणजे व्हायरस मागाशी सांगितलं ना, एखाद्याचं पेशीमध्ये एखादा व्हायरस जर गेला तर त्याचं तो अनेक कॉपीज तयार करून ठेवतो, त्यामुळे आपल्याला संसर्ग होतो. त्यामुळे हे जे त्यांचे प्रजनन आहे हे थांबवणारी अगदी थोडीच रसायने सध्या आपल्याकडं अस्तित्वात आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. पुढं महत्त्वाचं एक वाक्य दिलं आहे बघा, व्हायरस प्रतिबंधक द्रव्य म्हणून आता इंटरफेरॉन या संयुगावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. म्हणजे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं सध्या कोणतं संयुग आपण व्हायरससाठी वापरत आहोत, तर त्याचं नाव आहे इंटरफेरॉन. हे स्टार करूनच ठेवा, हे सध्या आपण व्हायरसवरती उपचारासाठी वापरतो. काय वापरतो? इंटरफेरॉन. राहील लक्षात, हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. इथपर्यंत ही एक परीक्षेच्या दृष्टीनं खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. व्हायरससाठी एक तर त्याची डायग्रॅम नीट लक्षात ठेवा, डायग्रॅमच्या आतमध्ये हेड आहे, हेडमध्ये त्याचा DNA आहे आणि DNAला कोटिंग आहे प्रोटीन्स, हे सुद्धा लक्षात ठेवा. लुईस पाश्चर लक्षात ठेवा, एडवर्ड जेन्नर लक्षात ठेवा, आणि ज्या काही गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितल्या जिथं जिथं म्हणले तुम्हाला, VIMP आहे, स्टार करूनच ठेवा. या गोष्टी तुम्ही स्टार करूनच ठेवा आणि प्लीज प्लीज नोट्स स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायला कंटाळा करू नका. आपल्याला एक एक मार्क्स मिळवायचं आहे, कारण कॉम्पिटिशन तशी आहे, ठीक आहे. हे पुस्तक जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं हे NTPCसाठी आणि Group D साठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, कारण रेल्वेचे जे पेपर्स आहेत ते रिपीट्स होत आहेत. आणि हे जे पुस्तक आहे हे 2016 साली ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या 25 प्रश्नपत्रिकांचा सेट तुम्हाला दिला आहे, ते सुद्धा मराठीमध्ये, मराठीतल्या सगळ्या मुलांचं
हे ना मास स्कोरिंग जे ना वाढवणारे पुस्तक आहे, त्यामुळे तुम्ही हे नक्की खरेदी करा. आणि याच्यात विशेष काय माहिती का, पहिली आवृत्ती पूर्णपणे संपलेली आहे, दुसरी आवृत्ती त्याची 7 दिवसामध्ये आली आहे, आत्ता मार्केटमध्ये आली आहे. आणि दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी केलं आहे काय माहिती का, जे ह्यावर्षी NTPC ला प्रश्न विचारलेत ना, ह्यावर्षी आत्ताच्या बॅचला ते जवळपास 500 प्रश्नांचा यामध्ये समावेश करून दुसरी आवृत्ती यांनी आणलेली आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा. ऑनलाईन घर बसल्या डिस्काउंट सहित पुस्तक तुम्हाला मिळतं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी दर लेक्चरला सांगतो, तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करा. तुम्हाला जर याचा फायदा नाही झाला तर मला सांगा, ठीक आहे. पुस्तक नक्की खरेदी करा. तुमचे काही डाऊट्स असतील व्हायरस संबंधी तर तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, मी त्याचं प्रत्येकाचं मी उत्तर देईन. अजून विज्ञानावरती कोणतं लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, खूप महत्त्वाचा आहे. आणि पुढच्या लेक्चरला लगेचच भेटूया. थँक्यू व्हेरी मच. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.